बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. महिषाळ उपसा सिंचन योजनेतून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्याचे आमदार सावंत यांच्या हस्ते पूजन. जत तालुक्याच्या उत्तर भागात पाणी दाखल, आमदार सावंत यांच्या प्रयत्नांना यश. तालुक्यातील उत्तर भागातील सिंगणहळ्ळी, आवंडी, अंतराळ, बागलवाडी, चव्हाणवाडी, लोहगाव या भागातील शेतकऱ्यांची म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अथक प्रयत्नाने अखेर या उत्तर भागात म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्यातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आता जत पूर्व भागातही टप्प्याटप्प्याने लवकरच पाणी दाखल होणार आहे. त्यानुसार गुरुवारी अंतराळ, शेगाव, मोका शेवडी, आवंडी, सिंगणहळ्ळी, सोनंद या भागात बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे पाणी सोडण्यात आले. या पाण्याचे पूजन आमदार सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया काका बिराजदार, माजी पंचायत समिती सभापती बाबासाहेब तात्या कोडक, जिल्हा परिषद सदस्य दिग्विजय चव्हाण, पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, सहाय्यक कार्यकारी अभियंता अमोल चोपडे साहेब, उप अभियंता अभिमन्यू मसाळ, इंजिनियर दळवी, जी के पुरोहित मिरजकर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार सावंत म्हणाले की जत तालुक्यातील नागरिकांनी मला पाण्यासाठी निवडून दिले आहे. गेल्या 1.5 वर्षात त्यांना त्याची प्रचिती आली आहे. म्हैसाळ योजनेचे आवंडी या भागातील टेंडर रद्द करण्यात आले होते. मी पाठपुरावा करून ते पुन्हा रिटेंडर करण्यास भाग पाडले. त्यामुळे आवंडी भागात आज पाणी दाखल झाले आहे. तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याचे माझे स्वप्न असून ते लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पाणी आले तर या भागातील शेतकरी समृद्ध होणार असे यावेळी ते म्हणाले. विश्वासानं आज तालुक्यातील जनतेनं पाण्यासाठी म्हणून आज मला निवडून दिलं आणि आज त्याची प्रचिती आज या 1.5 वर्षातच या उंडी, लोगाव, त्याच्यानंतर सिंगणहळ्ळी, चव्हाणवाडी, बोरगेवाडी या ठिकाणी आज बंदिस्त पाईपलाईननं आणि आज या अधिकाऱ्यांच्या मदतीनं आज या ठिकाणी आलेलं आहे. पण ते पाणी येत असताना सुद्धा हे पाणी साधारणतः औंडी, सिंगणहळ्ळी, त्याच्यानंतर लोगावकडं येणारा कॅनॉल हा जवळजवळ कॅन्सल झाला होता आणि आम्ही मुंबई लेवलपर्यंत आज त्याचा पाठपुरावा करून त्यावेळचे एस सी धुमाळासाहेब असतील, त्याच्यानंतर आलेले आमचे काय एक्झिक्युटिव्ह गुणाले साहेब पवार साहेब आज ह्यांच्या माध्यमातून आज त्याचा शासकीय पाठपुरावा करून म्हणजे आमदार नसतानासुद्धा या आपल्या तालुक्यात पाणी आलं पाहिजे हीच आमची तळमळ होती. त्या पद्धतीनं आज या भागात तर कोणा पाणी आलेलं आहे, हेच पाणी म्हैसाळचं पूर्व भागातसुद्धा या येणाऱ्या काळात लवकरात लवकर दिलं जाईल. म्हैसाळ योजनेचं जे पाणी जतच्या उत्तर भागामध्ये औंडी असेल, मोकाशवाडी असेल, सिंगणहळ्ळी असेल, लोगाव असेल, चव्हाणवाडी, बोरगेवाडी, खरं तर पूर्वी ही जुनी योजना असून गेल्या 10 वर्षापूर्वी इथे शासनानं ही टेंडर रद्द केलं होतं आणि वेळोवेळी पाठपुरावा करून मला वाटते दादा आमदार नसतानासुद्धा जिल्ह्याचे अधिकारी सन्माननीय धुमाळासाहेब, जिल्ह्याचे कार्यकारी अभियंते सचिन पवारसाहेब त्यांना विनंती करून त्यांनी सांगितलं व काही केल्यानं या उत्तर भागामध्ये औंडी परिसरामध्ये सिंगणहळ्ळी परिसरामध्ये पाणी आलं पाहिजे. मला वाटते 5-6 वेळा दादांनी त्या ए सी ऑफिसला प्रयत्न करून पाणी आणण्यासाठी फार मोठा प्रयत्न केलेला आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं व हे टेंडर रद्द झालेलं आहे. राज्य शासनाने जुनी टेंडर कुठली काढायची असा एक जी आर केला होता, त्या जी आर रद्द करून दादांनी जतला एक आंदोलन बोलवलं. त्या आंदोलनामध्ये मला वाटतं औंडीचे असतील काय बोरगेवाडी, चव्हाणवाडी, औंडीचे सरपंच आपले प्रदीप कोडप डेप्युटी सरपंच होते, त्या सर्व मंडळींनी आंदोलन करून त्यावेळी फेर टेंडर करण्यासाठी भाग पडलं. हे खरं श्रेय सध्याचे आमदार सन्माननीय विक्रमदादांना श्रेय जाते. त्यांनी माझ्या भागात पाणी आलं पाहिजे सत्तेत नसतानासुद्धा त्यांनी अत्यंत चांगला प्रयत्न केलेला आहे. उत्तर भागामध्ये राहिलेली 5-6 गावं आहेत, या खरं आज हे आमचं भाग्य होतं शेतकऱ्यांचं, या परिसरातल्या शेतकऱ्यांचं फार मोठं भाग्य आहे की आमदार साहेबांनी जो दिलेला शब्द हा पाळलेला आहे आणि उत्तर भागामध्ये पाणी आज अत्यंत जोमानं पाणी सुरू आहे. आता औंडी कॅनल सुरू केलेलं आहे, 5-10 मिनटात परत आपल्याला वायपळचा कॅनल वायपळच्या गेटमधूनसुद्धा मानेवस्ती, बोरगेवाडी, चव्हाणवाडी, कुळकरवाडी, बंडकरवाडी
पोलोगाव या परिसरातसुद्धा पाणी चालू अधिकारी आणि आमदार साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी सुद्धा पूजन होणार आहे। हे खरं श्रेय आमदार साहेबांनी या उत्तर भागामध्ये पाणी येऊन अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। यांची तळमळ पाण्याविषयी अत्यंत चांगली तळमळ होती आजही आहे। आज त्यानंतर आमदार साहेबांचं आपलं याविषयी आपलं मनोगत व्यक्त करते। जॉकेश अदाटे जत। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।